नमस्कार, स्वरा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण ओल्या काजूगरची भाजी बनवणार आहोत। यासाठी मी इथे ओले काजू घेतलेले आहेत। आता याची सालं काढून घ्यायची आहेत अगोदर। तर सालं काढण्यासाठी त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। आता मी यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं ते घालून घेणार आहे। गरम पाणी घातल्यामुळे याची सालं पटकन निघतात। त्यासाठी आपल्याला गरम पाणी घालून ते आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। तर पहा, इथे 15 ते 20 मिनिटानंतर ते काजूची सालं छान अशी निघणार आहे। पाहू शकता, इझिली अशी निघत आहे। हे पहा, आता मी इथे सर्व काजूची सालं काढून घेते। आता मी इथे सर्व काजू सोलून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी बटाटा सुद्धा घालणार आहे। तर मी इथे एक बटाटा चिरून पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। आता याची आपण छान अशी रस्सा भाजी बनवूया। तर पहा, इथे भाजी करण्यासाठी कढई मी छान अशी गरम करून घेतलेली आहे। आता यामध्ये मी घालून घेणार आहे 2 फळी एवढं तेल। या भाजीसाठी जरा जास्तीचं तेल वापरायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर मी यामध्ये घालून घेणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो। कढीपत्त्याची पानं हे सर्व अगोदर आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो आपल्याला एकदम सुद्धा इथे मऊ करून घ्यायचा नाही। आता यामध्ये मी घालून घेणार आहे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। आलं लसूणची पेस्ट सुद्धा या तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे। आता यामध्ये घालून घेणार आहे धने पावडर 1 चमचा, हळद 1/2 चमचा, लाल मसाला मी इथे 2 मोठे चमचे लाल मसाला घालून घेणार आहे। सर्व मसाले छान असे परतवून घेऊया। मसाले परतून झाल्यानंतर मी यामध्ये घालून घेणार आहे सोललेले काजू आणि बटाटा। हे घालून सर्व चांगलं मिक्स करू। हे सर्व मसाले चांगले असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी घालून घेणार आहे 1/2 चमचा गरम मसाला। गरम मसाला सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। 1 ग्लास एवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे, कारण का मला इथे रस्सा भाजी करायची आहे। यासाठी मी 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला सुकी करायची असेल तर तुम्ही यामध्ये 1/2 ग्लास सुद्धा पाणी घालून ती भाजी छान अशी शिजवून घेतलात तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये मी घालून घेणार आहे हे वाटण। या वाटणाची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। हे वाटण आपण डाळीमध्ये सुद्धा वापरू शकतो, कडधान्य बनवताना किंवा आपण दुसऱ्या कोणत्याही भाज्या बनवताना या वाटणाचा वापर करू शकतो। तर पहा, हे वाटण घालून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी घालून घेणार आहे चवीनुसार मीठ।
कोथिंबीर आणि याला छान अशी उकळी काढून घेऊया आणि काजू आणि बटाटा छान असं शिजवून घेऊया. तर आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा. आता छान अशी भाजी आपण शिजवून घेऊया. त्यावरती झाकण ठेवायचं नाही तर बिना झाकणाचंच हे छान शिजवून घ्यायचं आहे. झाकण न ठेवल्यामुळे छान अशी तरी सुटते, यासाठी झाकण ठेवायचं नाही. तर पहा, याला छान अशी तरी सुटलेली आहे, पाहू शकता. आता हे आपण मिक्स करूया आणि पाहूया बटाटा आणि शिजला आहे की नाही. पहा, बटाटासुद्धा छान असा शिजलेला आहे आणि काजूसुद्धा शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया. तर पहा, इथे आपली काजू आणि बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे. आजची व्हिडिओ कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग उद्या भेटूया नवीन रेसिपींसही स्वरा किचनमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.